नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आज मी तुम्हाला दाखवणार आहे असं दसम्या, म्हणजे आमच्याकडे दसम्या म्हणतो त्याला, रोटही म्हणतात आमच्याकडे, पण दसम्याही म्हणतो आपण। म्हणून अशा प्रकारची दसम्या थोडक्यात थोडकी पटकन करणारे मुलांच्या डब्याला द्यायला येते। कुणाला तोंडाला गोड लागत नसेल तर तसंही करू शकतो आपण। हे बघा, थोडंसं पीठ घेतलेलं आहे, गुळाचं पाणी करून घेतलेलं आहे आणि मधी सोपचं पावडर टाकून घ्यायचं। आम्ही सोप आणि साखर कुटून घेतलेली आहे बघा खलबत्त्यामध्ये, तीही टाकून घ्यायचं त्या गुळामध्ये। आणि हे सगळं आपण मस्तपैकी गाळून घ्यायचं, म्हणजे सोपचे कणकण येतात दाताखाली, बरं वाटत नाही त्यामुळे तसं। आणि थोडंसं मीठ टाकून घ्यायचं चवीनुसार, म्हणजे गोड कितीही असलं तरी थोडंसं तरी मीठ असलं ना त्याला चव येते एकदम छान। आणि आता हे पाणी आपण ह्या गुळाचं पाणी ह्या पिठामध्ये टाकून घेऊन मस्तपैकी पीठ चुरून घ्यायचं। असं तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करत जा, शेअर करत जा आणि सबस्क्राईब करत जा, आणि बाजूची बेल आयकॉनसुद्धा नक्की प्रेस करा। हे गुळाचं पाणी बघा कसं टाकून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये मावल तेवढं पीठ टाकून चुरून घ्यायचं। फटाफट होणारी डिश आहे आणि छान वाटते खायला, तोंडालाही बरी लागते। तर बघा तूप टाकून घेतलेलं आहे आणि आता चुरून घ्यायचं। हे असं बघा, बघू शकता कसं निघालेलं आहे सोपचं। हे असं बरं लागत नाही म्हणून हे गाळून घेतलेलं आहे आईनं। तुम्ही जास्त बारीक कुटलेलं असेल तर मध्येच घालून चुरू शकता। हे बघा असं चुरून घेतलेलं आहे मी पीठ, घट्टच चुरायचं म्हणजे छान होतात रोट। आणि माझ्या पद्धतीचे रोट कसे लागतात तेही बघा, आमच्याकडे रोट म्हणून पाडव्याला करतात हे रोट, ते तुम्हाला दाखवत आहे। गोल करून घेतल्याच्या नंतर असं डब्याच्या झाकणानं असं करून घ्यायचं, म्हणजे गोल एका साईजचे एकाच आकाराचे मिळतात आपणाला। हे बघा अशा प्रकारे, आणि भाजायला खूप छान। तुम्ही ह्याला तळू सुद्धा शकता, पण आम्ही भाजून घेतलेलं आहे। हे बघा असे जाडच ठेवतात, एकदम छान जाडी ठेवतात त्याची, बघा हे बघू शकता तुम्ही। तर असं जाड ठेवून घेऊन मस्त भाजून घ्यायचं। आता तूप टाकून टाकून भाजून घ्यायचं, कुणी तळू नाही घेतात, खायला खूप छान लागतात। हे ताजे तितके बरे लागत नाही, शिळे जितके जितके हे शिळे होतील ना इतके चवीला खूप भारी लागतात। असं छान साजूक तूप टाकून भाजून घ्यायचं, बघा कसे झालेले आहेत। आणि खरपूस भाजून घ्यायचं। प्रवासाला जेव्हा आपण 7-8 दिवस प्रवासाला जातो, बाहेरचं हॉटेलमधलं आपल्याला पचत नाही, तेव्हा काय करायचं, असे दसम्या किंवा रोट म्हणू शकता हे घेऊन जायचं, खूप छान लागतात। आणि लहान मुलांना आपण बिस्किट म्हणून बाहेरची वस्तू देईपर्यंत असेही घरात तुम्ही देऊ शकता। संध्याकाळच्या वेळेस चहासोबत खायला सुद्धा खूप छान लागतात। तर मग व्हिडिओ आवडला का? आवडला तर बघत जा लाईक। व्हिडिओ लास्टपर्यंत बघितल्याबद्दल सर्व ताईदादांचं खूप 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 धन्यवाद।